बाबुडगाव येथील बांधकाम मजूर कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोपे यांच्यासोबत महिलांनी कार्यक्रमाचे नियोजनवरून वाद करीत शिवगाळ केली अशा तक्रारीवरून त्या महिलांवर फिर्याद दाखल केली आहे ही घटना दिनांक सहा मे रोजी दुपारी चार वाजता सुमारास घडली बाबुडगाव येथे आयोजित केलेल्या बांधकाम मजूर कामगार मेळाव्यात बाबुडगाव तालुक्यातील नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांना आमंत्रित करण्यात आले होते या मेळाव्यात संघटनेचे सभासद जेवण करत असताना गैर अर्जदार सौ सो किरण सोनपिंपरे राहणार शरद तालुका कळम आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही महिलांनी कॅटरेजच्या महिलांशी वाद सुरू केला काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोपे गेले असता गैर अर्जदार सौ सो किरण सोनपिंपरे व त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी कार्यक्रमाचे नियोजन करता येत नाही तर कशाला कार्यक्रमाचे नियोजन केले असे म्हणत वाद सुरू केले रत्नपाल डोपेंनी तुम्ही कोणत्या गावचे आहे तुम्हाला कोणी बोलावले हा कार्यक्रम बाबुडगाव तालुक्यातील सदस्यांसाठी ठेवला होता असे म्हटले असता महिलांनी जेवणाचे भांडे फेकाफेक करून गोंधळ केला या प्रकारानंतर रत्नबाल ढोपे यांनी बावडगाव पोलीस स्टेशनला सदर महिलांविरुद्ध तक्रार केली या तक्रारीवरून बावुडगाव पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे